हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे स्टडी टू विन एज्युकेशन या चॅनेलवर. आणि आज आपण पाहणार आहोत मराठी वाक्प्रचार व त्याचे अर्थ, भाग 5. पहिला वाक्प्रचार आहे तर्क लढविणे, याचा अर्थ अनुमान काढणे. वाक्यात उपयोग: कोणतेही काम करताना सर्व परिस्थितीचा तर्क लढविल्याशिवाय पुढे पाऊल टाकणे चुकीचे आहे. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आहे तळपायाची आग मस्तकात जाणे, याचा अर्थ अतिशय संताप येणे. वाक्यात उपयोग: शिवाजी महाराज आपल्या कैदेतून निसटल्याचे कळताच औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यानंतर तिसरा वाक्प्रचार आहे तगादा लावणे, याचा अर्थ पाठीस लागणे. वाक्यात उपयोग: कितीतरी दिवस मित्राने नेलेले पुस्तक परत न केल्यामुळे शेवटी शिवमने त्याच्या पाठीमागे पुस्तकासाठी तगादा लावला. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे तळपट होणे, याचा अर्थ विनाश होणे. वाक्यात उपयोग: दुसऱ्याची मालमत्ता लबाडीने आपल्या घशात घातल्याने शेवटी भास्कर काकांचे अगदी तळपट व्हायची वेळ आली. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे ताव मारणे, याचा अर्थ यथेच्छ खाणे. वाक्यात उपयोग: गावातील मोठ्या सावकाराकडच्या लग्नात पंक्तीमध्ये गावकरी पक्वान्नांवर अगदी ताव मारीत होते. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे तिढा पडणे, याचा अर्थ वैर निर्माण होणे. वाक्यात उपयोग: विना आणि बिना या दोघी मैत्रिणींमध्ये गैरसमजामुळे पडलेला तिढा आजपर्यंत सुटला नाही. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे तुच्छ लेखणे, याचा अर्थ कमी लेखणे. वाक्यात उपयोग: रोहनसारख्या साध्यासुध्या दिसणाऱ्या मुलाला इतके दिवस सर्वजण तुच्छ लेखत होते, पण त्याचा परीक्षेत पहिला क्रमांक आल्यावर त्याची हुशारी सर्वांच्या लक्षात आली. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे तोफ डागणे, याचा अर्थ दुसऱ्यावर रागावून ओरडणे. वाक्यात उपयोग: शाळेत मंजूची नवीन वही हरविली असता घरी आल्यावर आईने तिच्यावर चांगलीच तोफ डागली. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे तोंडात बोटे घालणे, याचा अर्थ आश्चर्य वाटणे. वाक्यात उपयोग: राणी लक्ष्मीबाईने आपल्या फौजेसह स्वतः रणांगणामध्ये लढून इंग्रजांना ठाम शह दिलेला पाहून साऱ्या जनतेने तोंडात बोटे घातली. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे तोंडाचा पट्टा चालविणे, याचा अर्थ दुसऱ्याला लागेल असे बोलणे. वाक्यात उपयोग: शेजारच्या कलाकाकू सकाळी उठल्यापासून आपल्या सुनेवर सतत तोंडाचा पट्टा चालवित असतात. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे तोंड काळे करणे, याचा अर्थ दृष्टीआड होणे. वाक्यात उपयोग: चालत्या गाडीमध्ये चोराने शिताफीने एका माणसाचे पाकिट मारून कोणाला समजायच्या आतच आपले तोंड काळे केले. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे तोंड देणे, याचा अर्थ प्रतिकार करणे. वडिलांची तब्येत बरी नाही, सर्व मुले लहान, अशा परिस्थितीला आईने कसे तोंड दिले असेल याची कल्पनाच करवत नाही. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे तोंडातून ब्र न काढणे, याचा अर्थ एक शब्दही न बोलणे. वाक्यात उपयोग: गणिताचे सर एवढे कडक शिस्तीचे होते की कोणत्याही मुलाची तोंडातून ब्र काढण्याची हिंमतच नव्हती. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे तोंडचे पाणी पळणे, याचा अर्थ घाबरून जाणे. वाक्यात उपयोग: रात्री उशिरा घरी जात असताना अचानक चोर समोर आलेले पाहून गणेशच्या तोंडचे पाणीच पळाले. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे तोंड वर करून बोलणे, याचा अर्थ उद्धटपणाने बोलणे. वाक्यात उपयोग: आशिषने सकाळपासून काहीच अभ्यास केला नाही आणि वर तोंड करून बोलण्याने वडिलांचे पित्त खवळले. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे तोंडाला पाणी पुसणे, याचा अर्थ दुसऱ्याला फसविणे. वाक्यात उपयोग:
अनुजने त्याच्याजवळच्या महत्त्वाच्या टिपा मला अभ्यासासाठी देतो असे सांगून त्या शेवटपर्यंत न देता माझ्या तोंडाला पाणी पुसले. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे तंबी देणे, याचा अर्थ सक्त ताकीद देणे. वाक्यात उपयोग: परीक्षा संपेपर्यंत मैदानावर अजिबात खेळायला जायचे नाही अशी आईने मुलांना तंबी दिली होती. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे थरकाप उडणे, याचा अर्थ अतिशय घाबरणे. वाक्यात उपयोग: रात्री अचानकपणे अंगणात वाघ आलेला पाहून तेथे बांधलेल्या शेळीचा थरकाप उडाला. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे थांग पत्ता न लागणे, याचा अर्थ अंदाज न लागणे. वाक्यात उपयोग: अबोल स्वभावाच्या माणसांच्या मनाचा आपल्याला कधीही थांग पत्ता लागत नाही. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे थेर करणे, याचा अर्थ नाटकीपणा करणे. वाक्यात उपयोग: धाकट्या भावाच्या मनात वेगळे बिराड करावयाचे असल्याने तो रोज एक नवीन थेर करून घरात भांडणे करतो. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे थैमान घालणे, याचा अर्थ गोंधळ करणे. वाक्यात उपयोग: संमेलनाच्या महत्त्वाच्या दिवशी सकाळपासून पावसाने अगदी थैमान घातल्याने सगळ्या कार्यक्रमाचा बेरंग झाला. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दगा देणे, याचा अर्थ दुसऱ्याला फसविणे. वाक्यात उपयोग: उमाजी नाईकच्या बहिणीने इंग्रजांच्या नादी लागून आपल्या सख्ख्या भावाला दगा देऊन त्याला इंग्रजांच्या हाती पकडून दिले. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दत्त म्हणून उभे राहणे, याचा अर्थ अचानक समोर येणे. वाक्यात उपयोग: बाहेरगावी राहायला गेलेला सुजितचा मित्र बऱ्याच दिवसानंतर आज अचानकपणे त्याच्यापुढे दत्त म्हणून उभा राहिला. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दगडाखाली हात सापडणे, याचा अर्थ अडचणीत सापडणे. वाक्यात उपयोग: अभयने माझी वही हरविल्यामुळे माझा हात दगडाखाली सापडला आहे. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दगडाला पाजर फुटणे, याचा अर्थ कठोर माणसाला दया येणे. वाक्यात उपयोग: अपघातात सापडलेल्या सर्वांचा आक्रोश पाहून दगडाला सुद्धा पाजर फुटला असता. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दाती तृण धरणे, याचा अर्थ शरण जाणे. वाक्यात उपयोग: शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यापुढे कित्येक वेळा दाती तृण धरून मोगल सैन्याला मागे फिरावे लागत असे. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दाताच्या कन्या करणे, याचा अर्थ परोपरीने समजावून सांगणे. परीक्षा जवळ आल्याने अभ्यास कर, खेळायला जाऊ नको असे दाताच्या कन्या करून आईने सांगितले तरीही मनूवर त्याचा काही परिणाम होत नाही. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दाही दिशा मोकळ्या होणे, याचा अर्थ सुटका होणे. वाक्यात उपयोग: 4 तास वर्गात अडकून बसलेली मुले मधल्या सुट्टीत दाही दिशा मोकळ्या झाल्यासारखी सगळीकडे फिरत असतात. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दात कोरून पोट भरणे, याचा अर्थ निरर्थक काटकसर करणे. वाक्यात उपयोग: भरपूर पैसा असताना सुद्धा काही लोकांना उगीचच दात कोरून पोट भरण्याची सवय असते. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार आहे दात ओठ खाणे, याचा अर्थ खूप चिडणे. वाक्यात उपयोग: सकाळी सकाळी सार्वजनिक नळावरील स्त्रिया नंबरावरून दात ओठ खात भांडू लागल्या. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दातखिळ बसणे, याचा अर्थ तोंडातून शब्द न फुटणे. वाक्यात उपयोग: बाबांनी परीक्षेचे गुण विचारताच विनायकची दातखिळ बसली. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दुधात साखर पडणे, याचा अर्थ चांगल्या गोष्टीची भर पडणे. वाक्यात उपयोग: विहानला इतक्या लहान वयात चांगली नोकरी लागून परदेशात जाण्याची संधी मिळाली म्हणजे अगदी दुधात साखरच पडली म्हणायला हवे. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे, याचा अर्थ
दुसऱ्याच्या विचाराने वागणे. वाक्यात उपयोग: नेहमी दुसऱ्याच्या उंजळीने पाणी प्यायले म्हणजे माणसाला स्वतःची प्रगती कधीही करता येत नाही. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दुवा देणे, याचा अर्थ आशीर्वाद देणे. वाक्यात उपयोग: सतत दुसऱ्याचे वाईट चिंतण्यापेक्षा मदत करण्याची वृत्ती ठेवल्यास सर्वजण आपल्याला दुवा देतात. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दुःख वेशीवर टांगणे, याचा अर्थ संकटे दुसऱ्यांना सांगणे. वाक्यात उपयोग: दुःख हे वेशीवर टांगण्यासाठी नसते. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दुःखावर डागण्या देणे, याचा अर्थ आधीच दुःखी असलेल्याला टोचून बोलणे. वाक्यात उपयोग: वाईट संगतीचा निलेशला पश्चाताप झालेला असताना तू कशाला आणखी बोलून त्याच्या दुःखावर डागण्या देतोस. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दृष्टीपथात येणे, याचा अर्थ दिसू लागणे. वाक्यात उपयोग: सकाळपासून सतत प्रवास करून दमल्यावर आता गावाची हद्द दृष्टीपथात येताच शामरावांना हुरूप आल्यासारखे वाटले. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे दिवाळे निघणे, याचा अर्थ सर्व पैसा नाहीसा होणे. वाक्यात उपयोग: शंतनुरावांनी पहिल्यापासून धंद्यात व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे शेवटी त्यांच्या धंद्याचे दिवाळे निघण्याची वेळ आली. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे धडकी भरणे, याचा अर्थ घाबरून जाणे. वाक्यात उपयोग: वाहनांच्या गर्दीतून धावत धावत रस्ता ओलांडणाऱ्या त्या लहान मुलाला पाहून नीताला एकदम धडकीच भरली. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे धरणे धरणे, याचा अर्थ आग्रह धरून बसणे. वाक्यात उपयोग: शिक्षकांनी आपला बेमुदत संप मागे घ्यावा म्हणून सर्व मुलांनी शाळेसमोर धरणे धरले होते. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे धाबे धनांनी, याचा अर्थ अतिशय घाबरून जाणे. वाक्यात उपयोग: प्राचार्य अचानक वर्गामध्ये तपासणीसाठी आलेले पाहून वर्ग शिक्षकांचे अक्षरशः धाबे धनांनी. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे धारातीर्थी पडणे, याचा अर्थ वीरमरण येणे. वाक्यात उपयोग: भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवान धारातीर्थी पडल्याच्या बातम्या ऐकून मनाला अतिशय दुःख होते. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे धाब्यावर बसविणे, याचा अर्थ जुगारून देणे. वाक्यात उपयोग: सहलीसाठी गेले असताना कुठेही पोहायला जायचे नाही ही आईची सूचना धाब्यावर बसवून शेवटी जुई पोहायला गेली. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे धावा करणे, याचा अर्थ प्रार्थना करणे. वाक्यात उपयोग: मोठ्या संकटात मनुष्य सापडला असता तो परमेश्वराचा धावा करू लागतो. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे ध्यास लागणे, याचा अर्थ तीव्र इच्छा होणे. वाक्यात उपयोग: नेहमी जेवणारा पांडुरंग आज नैवेद्य घेऊन आल्यावर मात्र अजून का जेवत नाही, या गोष्टीचा छोट्या नामदेवाला ध्यास लागला होता. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे धुळीस मिळणे, याचा अर्थ नायनाट होणे. वाक्यात उपयोग: कुळ कायदा आल्यापासून जमीनदारांची सर्व जमीन कुळांकडे गेल्याने मोठमोठी जमीनदार घराणी धुळीस मिळाली. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे धूळ चारणे, याचा अर्थ पराभव करणे. वाक्यात उपयोग: संताजी घोरपडे व धनाजी जाधव या दोघा शूरवीरांनी औरंगजेबाच्या सैन्याला धूळ चारून परत दिल्लीस पाठविले. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे धूळ खात पडणे, याचा अर्थ वापर न होणे. वाक्यात उपयोग: नोकरी उद्योगाच्या व्यापात वेळच नसल्याने अक्षयची संग्राह्य पुस्तके कपाटात अक्षरशः धूळ खात पडली आहेत. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे नक्षा उतरवणे, याचा अर्थ दिमाग उतरवणे. वाक्यात उपयोग: पाहुणा संघ या वर्षीची ट्रॉफी मिळविण्याच्या जोरदार तयारीने आला होता, पण आमच्या खेळाडूंनी सुंदर खेळ करून त्यांचा नक्षा उतरविला. त्यानंतर पुढील वाक्प्रचार आहे नजरेत भरणे, याचा अर्थ आकर्षित होणे. वाक्यात उपयोग:
दुकानातील शोकेशमधील तो सुंदर फ्रॉक ईश्वरीच्या नजरेत भरला. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर अपकमिंग व्हिडिओज. थँक्यू.